श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता आज आपण बघा कमी काठापासून अतिशय सुंदर डिझाईन बनवणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. उंची 13 अधिक 1, शोल्डर 5.25 इंच, छातीची घडी बघा 34चा चौथा भाग, 8.5 इंच आणि कंबर 30 इंच. 5.5 इंचावरून आपण मुंढ्याला आकार दिलेला आहे बघा, 1.5 इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे. गळा रुंदी आपण 2 इंच घेतलेलं आहे. गळा उंची 9.5 इंच घेतलेलं आहे. खालून गळा रुंदी आपण 2.5 इंच घेतलेली आहे. आता गळ्याला आपण आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीप्रमाणे पुढे थोडासा पानाकार आणि खालीपर्यंत असा द्यायचा आहे बघा. पूर्ण कमरेकडच्या साईडपर्यंत हा आपण आकार देऊन घेतलेला आहे. पुढे 1.25 इंच आपण मार्जिन ठेवलेलं आहे बघा. 1.25 इंच घेत पूर्णपणे शोल्डरपर्यंत आपण हे मार्जिन ठेवलेलं आहे. आणि तशा पद्धतीप्रमाणे 1.25 इंचावरून आपण परत पुन्हा एकदा जसा आकार आपण दिलेला आहे तसाच आकार आपण पुढे पण देत जायचं. आता इथे बघा, हे बघा व्यवस्थित आकार मी काढून घेतलेला आहे. थोडा जरी आपल्याला आकारामध्ये शंका वाटत असेल तर व्यवस्थित आकार काढून घ्या परत एकदा. मी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही कोणत्याही कमी काठापासून अशा पद्धतीप्रमाणे डिझाईन तुम्ही बनवून पहा. आता कॅनव्हस पेपरवरती आपण हा आकार आहे तसा काढून घ्यायचा. जसा आकार आपण मी हस्ताच्या भागावरती काढलेला आहे तसाच आकार काढून घ्यायचा. हे बघा व्यवस्थित आता इथे बघा व्यवस्थित मी आकार पुढे सुद्धा काढून घेतलेला आहे कॅनव्हास पेपरवरती. आता मगाशी मी आकार तुम्हाला दाखवला अस्ताच्या भागावरती पहिल्यांदा काढून घेतला, त्याच्यानंतर परत कॅनव्हासवरती मधला आकार आहे तो पण मी काढून घेतलेला आहे बघा. आता इथे बघा मधला आकार तुम्हाला समजला असेल कशा पद्धतीप्रमाणे मी काढला आहे तो व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं. आता दोन्ही आकार आपण कट करून घ्यायचे आहेत. हलत असेल तर एखादी पिन लावा म्हणजे कॅनव्हास पेपर व्यवस्थित आला नाही, कारण आपला आकार हा व्यवस्थित आला पाहिजे त्याच्या पद्धतीप्रमाणे. आता हा मधला आकार पण मी कट करून घेतलेला आहे. तो आकार आपण थोडा वाढवून घ्यायचा म्हणजे आपल्याला तो पॅच. हे बघा इथे मी असा मध्य सेंटर ठेवला. जसा आकार काढलेला आहे तशा पद्धतीप्रमाणेच आकार काढून घ्यायचा. पुढे फक्त 1 इंच मार्जिन ठेवायचं म्हणजे आपल्याला आकार जोडायला सोपा जाईल. हे बघा मी पुढे थोडं मार्जिन ठेवलेलं आहे तो परत वरच्या भागापर्यंत मी जोडून घेतलेला आहे. हा मधला आकार आपण काढून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडचे आकार आपण कट करून घेतलेले आहेत. आता हे जे काठ आहेत ते काठावरती कशा पद्धतीप्रमाणे आपण आकार ठेवायचा असतो हे सुद्धा तुम्हाला मी इथं सांगणार आहे. आता कुठून आपल्याला आकार कमी पडतो बघा, वरून सरळ येतोय पण जिथे आता मी टिक मार्क करून घेतली पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल की बाबा कशा पद्धतीप्रमाणे आपण आकार आपल्याला जोडावा लागतो. हे बघा आता ज्या माझ्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना पॅचवर ब्लाऊज डिझाईन करताना काही गोष्टी असतात ज्या अवघड जातात तशा पद्धतीप्रमाणे मी तुम्हाला समजावून सांगत आहे बघा. आता अशा पद्धतीप्रमाणे जिथे आपण मार्किंग केलं तिथंपर्यंत हे दुसरे काठ मी कट केलेले आहेत ते असे जोडून घ्यायचे पहिल्यांदा. मी दाखवलं हे बघा हे काठ अशा पद्धतीप्रमाणे जोडून घ्यायचे.
कारण थोडं प्रेस केलं म्हणजे काट व्यवस्थित बसते. आता बघा जे आकार आहे ते अशा पद्धतीप्रमाणे ठेवून बघा पहिल्यांदा की ते व्यवस्थित बसतात का. तर आपले आकार व्यवस्थित बसलेले आहेत. आता अस्तर आणि आपलं जे ब्लाऊजचं कापड आहे ते व्यवस्थित दोन्ही त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची. कारण की नेहमी आपण अस्तरच्या साह्याने व्यवस्थित कटिंग केलेलं असतं. थोडंसं मेन फॅब्रिक जास्त ठेवलेलं असतं त्या पद्धतीप्रमाणे हे बघा राहिलेलं कापड कट करून टाकायचं. तर मधून मी सेंटर पकडून कट केलेला बघा भाग. तर उलट भागावरती ते लक्षात घ्या. आता आपण जे पॅच आहेत आता ते मगाशी आपण आकार काढले होते ते आपण आता जोडून घेणार आहोत. त्याच्याभोवती आपण पूर्णपणे शिलाई देऊन घ्यायची. टेपच्या साह्याने म्हणत असाल की एक दोन रेषा एवढे असेल तेवढं मार्जिन ठेवा आणि पूर्णपणे भागावरती आपण शिलाई देऊन घ्यायची. दोन्ही भागावरती त्या पद्धतीप्रमाणेच शिलाई करून घ्यायची म्हणजे आपल्याला पुढे कटिंग करायला सोपं जाईल. बऱ्याशाच मैत्रिणी माझ्या व्हिडिओ पाहून छान छान कमेंट टाकतात, त्यांचे मनापासून धन्यवाद. आता पुढचं जे मार्जिन आहे ते कट करून टाकायचं. आता दोन्ही आकाराचे मी मार्जिन कट करून टाकलेले आहे. आपण आता आकार कशा पद्धतीप्रमाणे ठेवायचे बघा. उलट भागावरती हा आकार सरळ ठेवायचा. उलट भागावरती म्हणजे अस्तरच्या भागावरती आकार हा सरळ ठेवायचा. जिथून आपण मार्किंग केला आहे तशा पद्धतीने आकार आपण व्यवस्थित बरोबर समोर असेल आकार व्यवस्थित बसतात व्यवस्थित ठेवा. हे बघा व्यवस्थित ठेवून पिनअप करून घ्या म्हणजे टाचण्या लावून घ्या. टाचण्या लावून घेतल्यानंतर आपला आकार हलणार नाही म्हणजे शिलाई करायला पण आपल्याला सोपी जाईल. मागे पुढे आकार होणार नाहीत याची काळजी घ्या. आता इथे बघा दोन्ही आकार मी ठेवून व्यवस्थित शिलाई करून घेतलेली आहे. आता आपण जो आकार आहे तो कट करून द्यायचा. आतमध्येच 5 इंच आतमध्येच आकार कोट करा आकार कट करायचा. म्हणजे काय होईल आपल्याला छोट्या छोट्या कात्रीच्या साह्याने नॉचेस मारावे लागतात. कारण आकार व्यवस्थित आपल्या सरळ भागावरती हा फोल्ड होणार आहे. त्याच्यामुळे सरळ भागावरती फोल्ड होताना अस्तर आपल्याला पुढे येता कामा नये म्हणून याच्यासाठी आपण नॉचेस मारत असतो. हे लक्षात घ्या. पाविंचं बाहेरच मार्जिन ठेवून आपण कटिंग करायचं आणि छोट्या नॉचेस मारायच्या. म्हणजे आकार व्यवस्थित आपला सरळ भागावरती फोल्ड होतो आणि परत सरळ भागावरती फोल्ड झाल्यानंतर आपण शिलाई करायची. म्हणजे व्यवस्थित आकार अस्तरात भागामध्ये राहतं आणि आपला जो पॅच आहे तो व्यवस्थित सरळ भागावरती पलटी होतो. दोन्ही आकार जोडून झालेले आहेत आपले बघा. आता मी तिरकस 1 इंचाची पट्टी काढलेली आहे. आपण गोट पट्टी म्हणतो गळ्याला जशी गट पट्टी लावतो त्या पद्धतीप्रमाणे आणि पूर्णपणे जिथे पॅच आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण तिथे असा ब्ल्यू कलरचा हा गोट लावून घेणार आहोत. नेहमी आपण जसं गळ्याला पायपिंग करतो त्या पद्धतीप्रमाणेच हा गोट लावून घ्यायचा. हे बघा आता इथे ठेवताना मी कशा पद्धतीप्रमाणे ठेवले बघा. जो पॅच सरळ भागावरती आहे आणि आतल्या बाजूने आपण शिलाई करून घ्यायची हे लक्षात ठेवा. म्हणजे आतल्या भागाला आपलं किती मार्जिन राहिलेलं असतं ते आपल्याला लक्षात येतं आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करत जायचं. म्हणजे गोट आपला मोठा पण होत नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे पुढे राहिलेलं मार्जिन मी कट करून टाकलेलं आहे. आता टक्स मारून घ्यायचे 1/2-1/2 इंचाचे दोन्हीकडे सुद्धा. पहिल्यांदा टक्स मारून घ्यायचे आणि नंतर आपण 1.5 इंचाची कंबरपट्टी जोडून घ्यायची. आता इथे मी लेस लावणार आहे बघा. लेस लावताना मी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावू शकता. मी तर समोसा लेस घेतलेला आहे. समोसा लेस यासाठी मी धागा बदललेला आहे बघा. जर धागा तुम्ही आता इथे ब्ल्यू कलरचा धागा होता तर तो घेतला तर ते व्यवस्थित दिसणार नाही. त्याच्यामुळे तिथे धागा तुम्ही बदला त्याच्यामुळे आपला लेस व्यवस्थित दिसेल.
ब्लाउज डिझाईन करतो, ब्लाउज डिझाईन केल्यानंतर ते कस्टमरला कशा पद्धतीप्रमाणे बसते त्याच्यावर सुद्धा आपलं फिनिशिंग बऱ्याचशाच प्रमाणात अवलंबून असतं. त्याच्यामुळे व्यवस्थित काळजी घ्यायला लागते आपल्याला ब्लाऊज शिवताना. हे बघा, आता नेहमी आपण 1.5 इंचाची कंबरपट्टी, सरळ भागावरती कंबरपट्टी ठेवली, परत दाबटीप घेऊन घेतली, परत आतमध्ये फोल्ड करायची आणि परत एक 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची. आता दोन्हीकडे मी कंबरपट्टी जोडून झालेल्या आहेत. आता हा मागाशी पॅच आपण तयार केला होता बघा. आता मागाशी कटिंग करताना तो मधी थोडासा हे झाला आहे बघा, त्याच्यामुळे मी तिथून घेतलेलं नाही आहे, मी सरळच घेतलेले शिलाई. हे बघा, तुम्हाला दिसत असेल मी कटिंग करताना दाखवलं आहे बघा, तो खाली भाग जो झाला होता वरच्या भागावरती तिथून मी केलेलं नाही, तर सरळ शिलाई मारून घेतलेली आहे तिथूनच. तसे म्हणजे आकार जो खाली हे झाला होता त्या पद्धतीप्रमाणे परत सरळ आतमध्ये फोल्ड केलेले कापड त्या पद्धतीप्रमाणे सरळ परत शिलाई देऊन घ्यायची. आता मध्य सेंटर पकडायचं आणि पुढचं मार्जिन आपण पहिल्यांदा कट करून टाकायचं. हे बघा, मध्य सेंटर पकडलेलं आहे. आता इथे मगाशी मी समोसा लेस लावली त्या पद्धतीप्रमाणे इथे पण परत समोसा लेस लावून घ्यायची. मगाशी ते मगाशी मी तुम्हाला मी सांगितलं होतं ते मध्य सेंटरला टोक होतं ना, ते टोक मी येऊ दिलं नाही तर ते खाली डीप झाला असता असा. म्हणून मी बघा हे आता खालच्या भागाला पण सेम तशा पद्धतीप्रमाणेच आपण लेस लावून घ्यायची. दोन्हीकडे पण आपला लेस लावून झालेले आहेत. आता व्यवस्थित पॅच ठेवून आता जे आकार आहेत आपले ते ठेवून घ्या. बघा अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित होत असेल तर पिना लावा, म्हणजे आपल्याला शिलाई करायला सोपी जाईल. हे बघा, आता वरून सुरुवात केलेली आहे आणि आकार आणि आपण दोन्ही आकार आपण जोडून घेणार आहोत. दोन शिलाई मारून घ्या म्हणजे आपली शिलाई पक्की होऊन जाईल व्यवस्थित. जरी व्हिडिओमध्ये दाखवले नसेल तरीसुद्धा आपल्याला दोन शिलाई मारून घ्यायच्या आहेत इथे, हे लक्षात घ्या. बऱ्याचशाच वेळेला व्हिडिओमध्ये व्हिडिओ मोठा होतो त्याच्यामुळे बऱ्याचशाच वेळेला शिलाई दाखवता येत नाहीत. बघा इथे आता आपण नॉड लावून घेणार आहोत. मी नॉडला खाली लटकन लावलेले आहेत, प्रत्येक वेळेला प्रत्येक कस्टमरच्या आवडीनुसार असतं, त्याच्यामुळे ह्या लटकन मी लावलेले आहेत. बघा इथे खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही असे सुंदर असे काठापासून डिझाईन करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओमध्ये काही शंका असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल. आणि जे कोणी अगोदर मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ प्लीज मैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.